हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस अकेडमी। आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स। जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। आज आपण रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टरची एक्सरसाइज बघणार आहोत। त्यामध्ये बघा, क्वेश्चन फर्स्ट, चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन। तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर ऑफ सीएल आयटम्स मार्क एज सीएलए अँड सीएलबी इन ब्लीचिंग पावडर आर। तो बघा, त्यांनी आपल्याला ब्लीचिंग पावडरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यामध्ये असणारा सीएलए अँड सीएलबी यांचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला शोधायचे आहे। तर ब्लीचिंग पावडर हे एक एक्सेप्शनल केस आहे। मी याच्या आधी काही लेक्चर्स मध्ये तुम्हाला रेडॉक्स रिएक्शनची एक्सेप्शनल केसेस सॉल्व करून दिलेली आहेत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर यामध्ये जो कॅल्शियम आहे तो आहे प्लस टू। कॅल्शियम प्लस टू मग याची अल्जेब्रिक सम झिरो आणण्यासाठी आपल्याला हा जो सीएलए आहे तो मायनस वन घ्यावा लागेल। म्हणजे आपल्याला एक तर समजून गेलं की सीएलए मायनस वन आहे, सीएलए मायनस वन बी ऑप्शन मध्ये दिसतोय। ओके, त्यानंतर हा जो एवढा जो ग्रुप दिसतो ना आपल्याला ओसीएल, तर हा किती असेल, हाही मायनस वन असेल। तर मग आपल्याला काय करायचं आहे की हा जो ओसीएल जो ग्रुप आहे तो मायनस वन आहे, तर त्यापैकी आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन तर मायनस टू असतो, हा ऑक्सिजन मायनस टू असतो। आता मायनस टू मध्ये आपण किती ऍड केला तर मायनस वन उत्तर येणार आहे। तर सीएल ला सपोज आपण एक्स मानलं तर हा एक्स किती असेल तर उत्तर मायनस वन येईल। हा मायनस टू प्लस एक्स किती घ्यावा लागेल तर मायनस वन घ्यावा लागेल। ओके, म्हणजेच तो जो सीएल बी आहे तो प्लस वन आहे। आपल्याला बी ऑप्शन मध्ये हे दिसतंय, त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर हे बी आहे। पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ रिडॉक्स रिएक्शन। तुम्हाला चार रिएक्शन्स दिलेल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की यापैकी कुठली रेडॉक्स रिएक्शन नाही। तर बुक मध्ये बघा, एक मिस्टेक आहे, त्यांनी इथेही सीओ टू देऊन दिलाय, तर इथे सीओ टू नको, ऍक्च्युली इथे कार्बन मोनॉक्साईड पाहिजे। ओके, तर इथे करेक्शन हवंय। तर बघूया, तर आपण एक एक रिएक्शन सॉल्व्ह करू रेडॉक्स रिएक्शन प्रमाणे, ऑक्सिडेशन नंबर्स वगैरे लिहून, मग आपण ठरवू यापैकी कुठली ही रेडॉक्स रिएक्शन असेल। बघा, फर्स्ट तर आपल्याला माहिती आहे की जसे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती असतात ते आपण लिहून घेऊ। जसं ऑक्सिजन मायनस टू असतो, हा हायड्रोजन फ्री स्टेट मध्ये आहे तर झिरो, कॅल्शियम सुद्धा फ्री स्टेट मध्ये आहे तो सुद्धा आपल्याला झिरो घ्यावा लागेल। ओके, ऑक्सिजन मायनस टू, हा पण ऑक्सिजन आहे तर हा पण तुम्ही काय घेऊ शकतात, मायनस टू। हा हायड्रोजन तुम्ही घ्यायचा झिरो, कारण की तो फ्री स्टेट मध्ये आहे। कॉपर सुद्धा झिरो, कारण की तो फ्री स्टेट मध्ये आहे। इथे हायड्रोजन जो असतो तो आपल्याला माहिती आहे आपण प्लस वन घेत असतो, तर हा कॉपर जो आहे हा मायनस टू, तर इथे काय घ्यावा लागेल तुम्हाला, प्लस टू। ओके, त्या पद्धतीने मग इथे बघा, प्लस टू चा झिरो झाला, रिडक्शन कमी झाला नंबर, मायनस आणि इथे हायड्रोजन झिरो आहे, झिरोचा प्लस वन झाला म्हणजेच वाढतोय नंबर, म्हणजे ऑक्सिडेशन, देअरफोर दिस इज रेडॉक्स रिएक्शन। ज्याच्यात नंबर जर सेम राहिले तर ती रेडॉक्स रिएक्शन नाही, इथे तर रेडॉक्स रिएक्शन आहे कारण की नंबर बदलत आहेत। सेकंड बघूया, ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिजन मायनस टू, एफ ई फ्री स्टेट मध्ये आहे। बघा, हा एफ ई फ्री स्टेट मध्ये आहे म्हणजे तो काय घेणार, झिरो। आता आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल की जसं हा मायनस टू त्याला कॅन्सल करण्यासाठी प्लस टू, कारण की अल्जेब्रिक सम झिरो आणायची असते। ओके, त्यानंतर हे पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स इज इक्वल टू च्या ह्या साईडला येताना प्लस सिक्स, त्या प्लस सिक्स ला दोन ने डिवाइड केलं, इथे टू इंटू मायनस टू मायनस फोर, मायनस फोर तिकडे येताना प्लस फोर, त्या पद्धतीने बघा, टू इंटू मायनस टू मायनस फोर, मायनस फोर इज इक्वल टू च्या ह्या साईडला येतोय प्लस फोर, तसंच इथे थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स इकडे येताना प्लस सिक्स, त्याला दोन ने डिवाइड केलं प्लस थ्री। तर बघा, इथे प्लस थ्री चा झिरो रिडक्शन आणि प्लस टू चा प्लस फोर ऑक्सिडेशन, दिस इज रेडॉक्स रिएक्शन। इथे के झिरो आहे आणि एफ टू सुद्धा झिरो राहील, काय की दोघं फ्री स्टेट मध्ये। इथे फ्लुरिन
नेहमी मायनस वन राहणार आणि के प्लस वन राहणार. ओके, मग झिरोचा प्लस वन ऑक्सिडेशन, झिरोचा मायनस वन रिडक्शन. दिस इज ऑल्सो रेडॉक्स रिएक्शन. नाउ हियर ऑक्सिजन हायड्रोजन प्लस वन, हियर हायड्रोजन ऑल्सो प्लस वन, ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिजन मायनस टू, क्लोरिन मायनस वन, क्लोरिन मायनस वन, बेरिलियम प्लस टू, टू इंटू मायनस वन मायनस टू, मायनस टू तिकडे गेला प्लस टू. सिमिलरली इकडे पण बी ए प्लस टू. आता हा एस किती येऊ शकतो तर बघा, दोघं जवळजवळ सेमच आहेत. टू इंटू मायनस फोर इंटू मायनस टू मायनस एट, तिकडे जाताना प्लस एट, प्लस एटला टू ने डिवाइड केलं, सॉरी त्या पद्धतीने तुम्ही हा प्लस सिक्स कसा आला बघा, फोर इंटू मायनस टू मायनस एट. ओके, मायनस एट मधून हा दोन गेला, मायनस एट मधून हा दोन गेला, किती मायनस सिक्स, मायनस सिक्स तिकडे गेल्यावर प्लस सिक्स. इथे बघा फोर इंटू मायनस टू मायनस एट, मायनस एट मधून या हायड्रोजनचे दोन गेले प्लस सिक्स, मायनस सिक्स, मायनस सिक्स तिकडे गेला प्लस सिक्स. इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व करणार तर सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर हे सेम आहेत, चेंज झालाच नाही. बेरिलियम बेरिलियम प्लस टू प्लस टू, सल्फर प्लस सिक्स सल्फर प्लस सिक्स, अदर सुद्धा सेम आहे. त्यामुळे ही रेडॉक्स रिएक्शन नाही, त्यामुळे करेक्ट आन्सर हे डी आहे. पुढचं बघा, अ कंपाऊंड कंटेन्स ऍटम्स ऑफ थ्री एलिमेंट्स ए बी अँड सी, इफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए इज प्लस टू, बी इज प्लस फाईव्ह अँड सी इज मायनस टू, द कंपाऊंड इज पॉसिबली रिप्रेझेंटेड बाय. आपण सॉल्व्ह करूया. तर पहिला जो कंपाऊंड आहे ना त्याला सिम्प्लिफाय करू. जसं ब्रॅकेटच्या बाहेर दोन आहे, याचा अर्थ बी टू आहे आणि थ्री इंटू टू सिक्स आहे, म्हणजे सी सिक्स आहे. एक लक्षात ठेवा, यांचे दिलेले जे ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत ना, ते जर टाकून यांची अल्जेब्रिक सम झिरो आली तर समजायचं हे हा कंपाऊंड बरोबर आहे. मग आपण एक एक ऑप्शन चेक करू. बघा, मी याला असं रिप्रेझेंट करतो, ए टू हा बी टू आणि सी सिक्स. ए ची व्हॅल्यू प्लस टू आहे, बी प्लस फाईव्ह आहे आणि सी मायनस टू. सिम्प्लिफाय करू, हे बघा हा टू इंटू प्लस टू, दुसरा टू इंटू प्लस फाईव्ह आणि इथे कार्बन किती आहे, कार्बन सिक्स आहे, सिक्स इंटू मायनस टू. तर इथे सिक्स हवा आहे तर सिक्स इंटू मायनस टू मायनस ट्वेल्व, इथे मायनस ट्वेल्व करू. इथे सिक्स हवा आहे मायनस ट्वेल्व, म्हणजे इथे आन्सर येईल टू. ओके, तर टू अल्जेब्रिक सम झिरो आली नाही. आता हे सॉल्व करू, थ्री इंटू टू, टू इंटू फाईव्ह अँड एट इंटू मायनस टू. आता हे सॉल्व करू तर बघा, थ्री इंटू टू सिक्स, फाईव्ह इंटू टू टेन, त्यानंतर हा एट इंटू मायनस टू मायनस सिक्सटीन, यांची अल्जेब्रिक सम झिरो आली, त्यामुळे करेक्ट आन्सर हे बी आहे. नेक्स्ट, द कोएफिशियंट्स ऑफ पी क्यू आर एस इन द रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये त्यांनी आपल्याला पी क्यू आर एस विचारलेला आहे. तर इथे बघा, एफई आणि हा एफई इक्वल आहे, याचाच अर्थ जितका क्यू असेल तितकाच एस असेल. मग असं आपल्याला कुठला ऑप्शन आहे की ज्याच्यात क्यू आणि एस इक्वल आहे, क्यू आणि एस इक्वल फक्त सी ऑप्शन मध्ये दिसतोय, मग तोच ऑप्शन इथे आपण ट्राय करून बघू. पी ची व्हॅल्यू वन टाकून बघू. ओके, पी जर वन आला तर इकडचा जो आर आहे तो किती घ्यावा लागेल, टू इंटू वन, तर टू घ्यावा लागेल. ओके, हा तर सिक्स आहे, हा किती आला सिक्स, हा टू, त्यापैकी आपल्याला आन्सर हे दिसत आहे. काही चेक करा, टू इंटू वन, हे बघा टू आला, टू टू सी आर, टू सी आर इकडे, सिक्स एफ ई, सिक्स एफ ई इकडे. त्या पद्धतीने ही रिएक्शन
या कोएफिशिएंट्स ने बैलेंस होते त्यामुळे ही आंसर यायला हवा. फॉर द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन फाइंड द करेक्ट स्टेटमेंट. एक रिएक्शन दिली इथे एसएनसी ऑक्सिडेशन स्टेट प्लस टू आहे तर इथे प्लस फोर आहे. प्लस टू चा प्लस फोर झाला म्हणजे एसएनचं ऑक्सिडेशन झालं आणि एफ ई प्लस थ्री चा प्लस फोर म्हणजे रिडक्शन. तर एसएनचं ऑक्सिडेशन होते बघा एसएन टू प्लस चं ऑक्सिडेशन होते तर पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. एफ ई चं रिडक्शन होते यांनी ऑक्सिडेशन म्हटलं हे चुकीचं आहे. येस इट इज रेडॉक्स रिएक्शन कारण की एकाचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो एकाचा कमी होतोय ती दिस इज रेडॉक्स रिएक्शन. दोघं ऑक्सिडाइज नाही होते फक्त एसएन ऑक्सिडाइज होतोय आणि एफ ई रिड्यूस होतोय. ए इज अ करेक्ट आंसर. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन एच टू सीओ थ्री इज बघा आपल्याकडे हे चार ऑप्शन आहेत त्याच्यापैकी ह्या एच टू सीओ थ्री ची ऑक्सिडेशन स्टेट आपण सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती आहे यापैकी हायड्रोजन जो असतो तो प्लस वन असतो बट दोन वेस आहेत म्हणून टू इंटू प्लस वन. कार्बनला एक्स मानून घेऊ ऑक्सिजन थ्री आहे आणि एक ऑक्सिजन मायनस टू असतो. अल्जेब्रिक सम झिरो टू इंटू वन टू त्यानंतर थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स. मायनस सिक्स मधून हे टू दिले मायनस फोर. मायनस फोर इकडे येताना प्लस फोर म्हणजे इथे सी प्लस फोर आहे. आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते डी. नेक्स्ट विच इज द करेक्ट स्टॉक नोटेशन फॉर मॅग्नेज डायऑक्साइड. डायऑक्साइड आहे म्हणजे दोन ऑक्सिजन टू इंटू मायनस टू मायनस फोर. मायनस फोर तिकडे गेल्यावर प्लस फोर. प्लस फोर कुठे आहे प्लस फोर ह्याच ऑप्शन मध्ये त्यामुळे करेक्ट आन्सर ही आहे. ओके कारण की एम एनची इथे ऑक्सिडेशन स्टेट प्लस फोर यायला हवी जर डायऑक्साइड असेल तर. ओके नेक्स्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन सुपर ऑक्साइड्स. आपण रूल मध्ये ऑलरेडी लिहून घेतले की सुपर ऑक्साइड्स ऑलवेज मायनस हाफ. त्यामुळे हे आन्सर येणार पिरोक्साइड मध्ये असतो तो मायनस वन. जर ओ एफ टू ला कनेक्टेड राहिला असता तर प्लस टू आणि नॉर्मल ओ किती घेतो आपण मायनस टू. विच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन ऑलवेज शो ऑक्सिडेशन स्टेट मायनस वन. इट इज फ्लुरिन. फ्लुरिन नेहमी ऑक्सिडेशन स्टेट किती शो करतो मायनस वनच शो करतो. आता प्रोसेस. आता ही रिएक्शन जी दिली आहे ना त्याच्यात कुठली रिएक्शन आहे तर चेक करूया. सल्फर वरूनच शोधता येणार आहे कारण की ते ऑक्सिजन आहे. ओके तर मग सल्फरचा इथे ऑक्सिडेशन स्टेट किती असेल ते शोधूया. ऑक्सिजन मायनस टू आहे टू इंटू मायनस टू मायनस फोर म्हणजे इथे सल्फर प्लस फोर येईल. ओके इथे क्लोरीन मायनस वन आहे हा प्लस फोर झाला. मग इथे बघूया टू इंटू मायनस वन मायनस टू तिकडे गेला प्लस टू. प्लस टू ला टू ने डिवाइड केलं प्लस वन बरं. मग इथे बघा प्लस फोर सल्फर प्लस वन झाला कमी झाला म्हणजे ही रिएक्शन रिडक्शन रिएक्शन आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा. राईट द फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग कंपाऊंड मर्क्युरी सेकंड क्लोराईड. बघा क्लोराईड दोन दोन क्लोराईड घेतले तर मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट सेकंड येणार आहे कारण की एक क्लोरीन मायनस वन दोन क्लोरीन मायनस टू मायनस तिकडे गेला प्लस टू तरच मर्क्युरी हा सेकंड येणार. त्यामुळे त्याचा आन्सर येईल एच जी सी एल टू. थॅलियम सल्फेट. सल्फेट एसओ फोर टू मायनस असतो तर थॅलियम आपल्याला प्लस टू हवा आहे म्हणजे थॅलियम मला दोन वेळेस घ्यावा लागेल कारण की मायनस टू ला प्लस टू डिवाइडला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर वन येईल म्हणजे आपल्याला थॅलियम दोन वेळेस घ्यावं लागेल. टीएल एसओ फोर टीएल टू एसओ फोर तीन ऑक्साईड चार आहेत ना. मी तुम्हाला आता थोड्या वेळेला सांगितलं बघा जर ऑक्साईड्स आपण जर इथे दोन घेतले तर उत्तर त्याचं चार येईल म्हणजेच एस एन ओ टू कारण की एक ऑक्सिजन मायनस टू टू इंटू मायनस टू मायनस फोर तर एस एन तिकडे पाठवला तर एस एनची जी व्हॅल्यू तिकडे पाठवली तर प्लस फोर येईल. त्यामुळे तीन हा प्लस फोर कारण की अल्जेब्रिक सम झिरो यायला हवे. जसं बघा एच जी प्लस टू सी एल टू मायनस टू प्लस टू मायनस टू झिरो टी एल प्लस टू आणि एसओ फोर मायनस टू कॅन्सल झिरो. टीन ऑक्साईड मध्ये पण त्याच पद्धतीने क्रोमियम ऑक्साईड थ्री सी आर टू ओ थ्री हे त्याचं आन्सर येणार कारण की त्याचीच अल्जेब्रिक सम ही झिरो येऊ शकते. ओके पुढे आन्सर द फॉलोविंग. काही रिएक्शन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यांनी काय सांगितलंय की अशी कुठली केमिकल रिएक्शन आहे ज्याच्यात कार्बन हा मायनस फोर आणि प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. तर एक रिएक्शन जी बॅलन्स करून लिहायची आहे तर इट इज कंबशन. कंबशन रिएक्शन मध्येच हे होत असतं. तर मग कंबशन कसं आहे की मिथेन ऑक्सिजन बरोबर जर बर्न केला
तर आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळतो. इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट जर आपण काढली तर ती किती येणार आहे, प्लस मायनस फोर. कारण की बघा, फोर इंटू प्लस फोर, फोर इंटू प्लस फोर, प्लस फोर इंटू वन, फोर इंटू वन, प्लस फोर, प्लस फोर तिकडे गेला मायनस फोर, टू इंटू मायनस टू, इथे येईल मायनस फोर, मायनस फोर तिकडे गेला प्लस फोर. त्या पद्धतीने आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट इथे मायनस फोर टू प्लस फोर होताना दिसते. त्यामुळे कंबशन ऑफ मिथेन ही ती रिएक्शन आहे आणि ही बॅलन्स रिएक्शन आपण लिहिली. ओके, त्याच्यात मायनस फोर इंटू प्लस वन प्लस फोर, प्लस फोर तिकडे पाठवला मायनस फोर. इथे टू इंटू मायनस टू, मायनस फोर, मायनस फोर इज इक्वल टू ह्या साईडला आला तर प्लस फोर झालं. मग मायनस फोरचं प्लस फोर मध्ये कन्वर्जन. आता पुढचं, अशी कोणती रिएक्शन आहे की ज्याच्यात नायट्रोजनचं कन्वर्जन तुम्हाला मायनस थ्री टू प्लस फाय दाखवायचं आहे, तर इट इज एन एच थ्री पासून आपल्याला एच एन ओ थ्री जर मिळवला तर एन एच थ्री मध्ये एन एच थ्री मध्ये एन हा मायनस थ्री असेल तर एच एन ओ थ्रीचा एन हा प्लस फाय असेल. तर आपल्याला अशी रिएक्शन लिहायची आहे की ज्याच्यात अमोनियाचं कन्वर्जन नायट्रिक ऍसिड मध्ये होणार. मग हे बघा, ही ती रिएक्शन एन एच थ्री, इथला एन किती असणार आहे हे बघा, हायड्रोजन प्लस वन, प्लस वन इंटू थ्री, प्लस थ्री तिकडे गेला मायनस थ्री, म्हणजे हा एन मायनस थ्री आहे. ही रिएक्शन सॉल्व्ह केली तर ह्या पद्धतीने आपल्याला एच एन ओ थ्री मिळू शकतो. या व्हेरियस स्टेप्स आहेत, पहिले एन एच थ्री ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होणार, एन ओ मिळणार, दिस एन ओ अगेन रिएक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह एन ओ टू, दिस एन ओ टू रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म एच एन ओ थ्री. मग ओव्हरऑल नायट्रिक ऍसिड प्रिपरेशन आहे फ्रॉम अमोनिया, बरोबर. आणि इथे एन एच थ्रीचा एन हा मायनस थ्री आहे तर इथे एन हा प्लस फाईव्ह आहे. तर ही ती रिएक्शन. पुढचा क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अंडरलाईन इलेमेंट्स. आता हे अंडरलाईन केलेले जे इलेमेंट्स आहेत त्यांचे ऑक्सिडेशन नंबर्स आपल्याला शोधायचे आहे. आपण एक एक सॉल्व्ह करू. बघा, इथे सल्फरला अंडरलाईन आहे, इथे नायट्रोजन, फॉस्फरस, कार्बन, सल्फर, क्रोमियम आणि फॉस्फरस. सॉल्व्ह करूया एक एक. H2SO4च्या एस ला अंडरलाईन आहे, ज्याला अंडरलाईन आहे त्याला आपण एक्स मानायचं. ओके, बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट्स लिहूया. मग इथे बघूया, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन प्लस वन असतो, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर एक्स मानू, आणि हा न्यूट्रल मॉलिक्युल असल्यामुळे याची अल्जेब्रिक सम झिरो घेऊया. हायड्रोजन किती आहे, टू, टू इंटू प्लस वन, सल्फर एक्स मानू, फोर इंटू मायनस टू. बघूया मग, हे बघा, टू इंटू वन हायड्रोजनसाठी सल्फर एक्स मानून घेतलं, ऑक्सिजन फोर इंटू मायनस टू इज इक्वल टू झिरो बिकॉज इट इज न्यूट्रल. याची अल्जेब्रिक सम आपण सॉल्व्ह करूया, टू इंटू वन टू हा एक्स, फोर इंटू मायनस टू मायनस एट, मायनस एट प्लस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स इकडे प्लस सिक्स, याचा अर्थ सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर प्लस सिक्स आहे. ओके, त्यानंतर पुढचा एच एन ओ थ्री. आता एच एन ओ थ्री मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ एच प्लस वन आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ मायनस टू आहे, आणि ज्याला अंडरलाईन होता तो एक्स मानू, नायट्रोजन. आता याचं मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करू. हायड्रोजन वनच आहे, वन इंटू वन नायट्रोजन एक्स, ऑक्सिजन थ्री आहेत, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स. बघा मग, वन इंटू वन का, हायड्रोजन एकच आहे म्हणून वन इंटू वन, नायट्रोजन एकच होता एक्स. समजा नायट्रोजन दोन राहिले असते तर आपण टू एक्स लिहिला असता. थ्री इंटू मायनस टू, याची अल्जेब्रिक सम झिरो आली. मग इथे बघा, वन इंटू वन, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स मधून वन गेला मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह इकडे आला प्लस फाईव्ह, म्हणजेच इथे ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन आहे प्लस फाईव्ह. पुढचं सॉल्व्ह करूया, एच थ्री पी ओ थ्री, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एच प्लस वन, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ मायनस टू, आणि पी ला अंडरलाईन होतं म्हणजे त्याला एक्स मानू. आता इथे हायड्रोजन तीन आहेत, मग एक हायड्रोजन प्लस वन, तर थ्री हायड्रोजन किती, थ्री इंटू वन, फॉस्फरस एक्स, एक ऑक्सिजन मायनस टू, तर तीन ऑक्सिजन किती, थ्री इंटू मायनस टू. बघा, थ्री इंटू वन प्लस एक्स प्लस थ्री इंटू मायनस टू, थ्री इंटू वन थ्री, प्लस एक्स आणि मायनस सिक्स, मायनस सिक्स मधून थ्री गेले मायनस थ्री, मायनस थ्री इकडे आला प्लस थ्री, म्हणजेच फॉस्फरसचं ऑक्सिडेशन स्टेट आहे
प्लस थ्री पुढचा के टू सी टू ओ फोर यामध्ये पोटॅशियम कार्बन आणि ऑक्सिजन त्यापैकी कार्बनला अंडरलाईन होती तर मग बघूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम अल्कली मेटल आहे प्लस वन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन मायनस टू अल्कली मेटल जेवढे पण आहेत ना लिथियम सोडियम पोटॅशियम नॉर्मली आपण त्यांना काय घेत असतो प्लस वन कार्बनला एक्स मानलं त्याचं इक्वेशन तयार करू टू इंटू वन टू टू इंटू एक्स टू एक्स फोर इंटू मायनस टू मायनस एट हे बघा टू इंटू वन टू टू इंटू एक्स टू एक्स फोर इंटू मायनस टू मायनस एट मायनस एट मधून टू गेले मायनस सिक्स इकडे प्लस सिक्स झाला टू तिकडे डिवाइडला पाठवला सिक्स अपॉन टू झाला प्लस थ्री म्हणजेच कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट इथे प्लस थ्री आहे पुढचं सॉल्व्ह करूया एच टू एस फोर ओ सिक्स पुन्हा ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन प्लस वन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन मायनस टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर एक्स पुन्हा बघा टू इंटू वन फोर इंटू एक्स फोर एक्स सिक्स इंटू मायनस टू सॉल्व करू टू इंटू वन टू हा फोर एक्स सिक्स इंटू मायनस टू मायनस ट्वेल्व मायनस ट्वेल्व मधून टू गेले मायनस टेन मायनस टेन इकडे येताना प्लस टेन प्लस टेन ना फोर ने डिवाइड केलं टू पॉइंट फाईव्ह म्हणजेच इथे ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर आहे प्लस टू पॉइंट फाईव्ह सीआर टू सेवन टू मायनस आता हा बघा आतापर्यंत जेवढे पण आपण मॉलिक्युल घेतले अल्जेब्रिक सम आपण झिरो घेतली आता याची अल्जेब्रिक सम तुम्हाला झिरो नाही घ्यायची त्याच्यावरती असणारा चार्ज घ्यायचा आहे ओके ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ मायनस टू सीआर ला अंडरलाईन होतं त्याला एक्स मानलाय मग टू इंटू एक्स टू एक्स सेवन इंटू मायनस टू इज इक्वल टू अल्जेब्रिक सम मायनस टू सेवन इंटू मायनस टू मायनस फोर्टीन मायनस फोर्टीन इकडे प्लस फोर्टीन झाला प्लस फोर्टीन मायनस टू प्लस ट्वेल्व प्लस ट्वेल्व ह्या टू ने डिवाइड केलं म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर ऑफ सीआर येणार प्लस सिक्स ओके मी याच्या आधी तुम्हाला रूल्स आणि हे ऑक्सिडेशन नंबर कसे शोधतात ते मी शिकवलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकलेली आहे तिथन तुम्ही बघू शकतात एन एच टू पीओ फोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ एच प्लस वन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ मायनस टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ए इट इज अल्कली मेटल देअरफोर प्लस वन ऑक्सिडेशन नंबर ऑफ पी एक्स मानू मग एन ए प्लस वन वन इंटू प्लस वन एच दोन आहेत टू इंटू वन फॉस्फरस एकच आहे एक्स फोर इंटू मायनस टू सिम्प्लिफाइड वन टू एक्स मायनस एट मायनस एट मधून तीन गेले मायनस फाईव्ह इकडे येताना प्लस फाईव्ह म्हणजेच फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट प्लस फाईव्ह आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह केले तर याच्या पुढचे जे काही क्वेश्चन बाकी आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग